गुड मॉर्निंग गाईस. फुल रेडी झाल्यानंतर ब्लॉग चालू करते आहे. आता आम्ही निघतो आहे इथून आमच्या गावाला जायला, तर तुम्हाला दिसेल कुठे चाललं आहे. थांबलो आहे, तो रोड इज द आरेवारे रोड. तुम्ही बघू शकतात मागे पूर्ण समुद्र आहे, आणि इतका तंग आहे की आकाश आणि समुद्र दिसत पण नाही आहे. Moments later. ब्रेकफास्ट मध्ये मिसळ पाव ऑर्डर केलं आम्ही. आमच्या देवीच्या मंदिरात आलो आहोत, कोटकामत्याला, आणि हे त्याचा परिसर आहे पूर्ण. हे मंदिराचा एंट्रन्स आहे आमच्या. खूप शांतता इथे. पूर्ण डिझाईन केलेली आहे. मंदिर अजून आतमध्ये आहे, आणि हे पूर्ण सजवलं आहे इथे. तेच छोटंसं मंदिर आहे पाहुणाई देवीचं. हे मंदिराचा परिसरच आहे. चपाती आहे, आणि पप्पांकडे वेज थाळी ऑर्डर केली.
2.5 hours later. नंतर पोहोचलो आहोत आम्ही गावाला. मी तुम्हाला घर दाखवेनच, बट मी फार दमले त्यामुळे नॉट शुअर अबाउट अ होम टूर. हे असं दिसतं काही आमचं घर. अ फ्यू इंचेस लेटर. अरे इकडे बघा. गावच्या चुलीवरचं जेवण. डिनर मध्ये डाळ भात पापड आहे. आणि हा पक्षी दिसतोय इथे, हे जे व्हाईट कलरचा दिसतोय तो पक्षी आहे. खूप सारा ड्राईव्ह होता आजच्या दिवसात. तुम्ही पाहिलं असेल व्लॉगमध्ये, पण फक्त तुम्हाला ट्रॅव्हलचे स्नॅप्स दिसतील, कारण की पूर्ण टाईम तर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आहे. आणि घरी आल्यानंतर खूप जास्त खुशी झाली मला सगळ्यांना भेटून. मी मामाच्या गावाला आली आहे माझ्या, आणि आजचा दिवसाचा एंड करण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल की आल्यापासून एकदम मज्जा चालू आहे माझी तशी. आणि आता एंड करते व्लॉगचा. तुम्हाला आवडला असेल व्लॉग तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जर तुम्ही केलं नसेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग.